तुमच्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आतापर्यंत आपण तीन त्रिकोणमितीय नित्य समीकरणांचा अभ्यास केला आहे आज आपण या व्हिडिओमध्ये त्रिकोणमितीय नित्य समीकरणांवर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहणार आहोत जर सेक थीटा अधिक टॅन थीटाची किंमत पी आहे तर तुम्ही सिद्ध करू शकता का की पी चा वर्ग वजा एक छेद पी वर्ग अधिक एक बरोबर असेल साइन थीटा चला पाहूयात दिलेल्या समीकरणाच्या डाव्या बाजूवर चर्चा करूयात जेथे दिलेल्या माहितीनुसार पीच्या जागी सेक थिटा अधिक टॅन थिटा ठेवून सोडवू शकतो ज्यामुळे आपल्याला खालील समीकरण मिळते जे आपण या प्रकारे लिहितो आणि या समीकरणामध्ये त्रिकोणमितीय नित्य समीकरण एक अधिक टॅन थिटाचा वर्ग बरोबर सेक थिटाचा वर्गाचा वापर करूयात जे सोडवल्यावर छेद सेक थिटा मिळते परंतु आपल्याला माहित आहे की टॅन थिटाला साईन थिटा छेद कॉस थिटा आणि सेक थिटाला एक छेद कॉस थिटाच्या रूपात लिहू शकतो ज्यामुळे आपल्याला डाव्या बाजूची किंमत साईन थीटा, कि थीटा मिळते जी दिलेल्या समीकरणाच्या उजव्या बाजू समान आहे अशा प्रकारे आपण हे सिद्ध केले परंतु या समीकरणाला सिद्ध करण्यासाठी केवळ ही एकच पद्धत आहे का नाही हे आपण इतर पद्धतीने देखील सोडवू शकतो चला पाहूयात दिले गेले आहे की सेक थीटा अधिक टॅन थीटा बरोबर पी आहे जे समीकरण एकने दर्शवू आणि आपल्याला माहित आहे की एक अधिक टॅन थिटाचा वर्ग बरोबर सेक थिटाचा वर्ग असतो जे आपण सेक थिटाचा वर्ग वजा टॅन थिटाचा वर्ग बरोबर एकच्या रूपात सोडवू शकतो आणि समीकरण एक नुसार आपल्याला माहीत आहे की सेक थिटा अधिक टॅन थिटा पी समान आहे जे येथे बदलल्यास आपल्याला सेक थिटा वजा टॅन थिटा बरोबर एक छेद पी मिळते ज्याला समीकरण दोनने दर्शव। आता जर समीकरण एक व दोन यांची बेरीज केली तर आपल्याला सेक थिटा बरोबर पीचा वर्ग अधिक एक छेद दोन पी मिळते जे आपण या प्रकारे पण लिहू शकतो आपल्याला माहित आहे की कॉस थिटा बरोबर एक छेद सेक थिटा अशा प्रकारे जर समीकरण एक मधून समीकरण दोन वजा केले तर टॅन थिटा बरोबर पीचा वर्ग वजा एक छेद दोन पी मिळते जेथे आपण टॅन थिटाला साईन थिटा छेद कॉस्थिटाच्या रूपात बदलले कॉस्थिटाची किंमत ठेवून सोडवू शकतो आणि पाहू शकतो की सोडवल्यावर साईन थिटाची तीच किंमत मिळते जी की आपल्याला प्रश्नात दिलेली होती अशा प्रकारे आपण सिद्ध केले की दोन्ही बाजू समान आहेत जाता जाता आपल्याला एक प्रश्न सोडवायला देत आहे तर आशा आहे की आपल्याला त्रिकोणमितीय नित्य समीकरणांवर आधारित हे उदाहरण लक्षात आले असेल शिक्षक देखील वर्गामध्ये दे विद्यार्थ्यांच्या समजाची तपासणी अशाच काही उदाहरणांच्या मदतीने करू शकतात